हॅलो एव्हरीवन. सो फायनली तो दिवस आलाय. मी आईकडे चालली आहे राहायला. ती नेहमी नुसती बोलते की ये कधी येणार आहे. सो आय डिसायडेड टुडे, कारण तिचा उद्या बर्थडे आहे, त्यासाठी मग मी प्लॅन केला की लेट्स गो टुडे. कारण इव्हन सनी नाही आहे, सनी जाणार आहे हॉस्पिटलला उद्या, रदर पुढचे 2 दिवस हॉस्पिटललाच असणार आहे. सो मी विचार केला की जाऊया आपण आईकडे, तिला सुद्धा बरं वाटेल. आणि नायसा इज ऑल सेट की बघा. अँड इवन हर बाबा इज ऑल सेट. ॲक्च्युली तो चाललाय क्लिनिकला. मग मी विचार केला की ऑन द वे मला घरी सोड तू. आणि काय म्हणतोयस, मी चालली आईकडे. युजली मी आय मीन वर्षातून 1-2 वेळा जाते, आणि ते पण जास्त नाही, 1-2 दिवसच. आणि आज चालली ती पण काय नाही, उद्याचा एक दिवस, परवा रिटर्न येणार आहे. परवा रिटर्न मला एक दिवस ती चालली आहे. सो मला असं वाटतं फरक नाही पडत, कारण तो हॉस्पिटलला असणार आहे, तसंही जास्त टाइम फक्त रात्रीच्या वेळेस झोपायला इथे घरी असणार आहे, त्यावेळेस मिस करशील ना. सो मला असं वाटतं आता इट्स बीन 4.5 इयर्स माझ्या लग्नाला होऊन, आणि मी हार्डली आईकडे गेली असेल, म्हणजे जर काउंट केलं गेलं ना तर खूपच कमी. असं नाही की महिना महिना जाऊन वगैरे राहिले, कारण आम्ही एकाच सिटीमध्ये राहतो, त्यामुळे मग भेटणं वगैरे होतच, म्हणून असं कधी राहणं वगैरे नाही झालं. सो काही दिवसांपूर्वी एका व्लॉगमध्ये एका आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरनी कमेंट केलेलं की तुम्ही इव्हन नायसाला मास्क घाला, बट जर विचार केला तर बेबीजला मास्क नाही घालायचं, बिकॉज ते लेस दॅन 1 इयर जे पण आहेत त्यांना मास्क नाही आपण घालत, कारण त्यांना हार्डली त्यांना माहिती की ब्रीद वगैरे कसं केलं जातं, आणि त्यात आपण त्यांना मास्क घालणार म्हणजे अजून गोंधळ. सो हे बघा, हे स्ट्रगल असतं, आणि जर आपण मास्क घातलं तर मग नको होऊन जाईल. सो मी खूप दिवसांपासनं जे ते फेस शिल्ड येतं ते शोधत होती, अँड फायनली आय गॉट दॅट. मला एका फ्रेंडने सांगितलं की तू इकडून घे, सो मी त्या साईटवरनं ते घेतले. मी इव्हन लिंक शेअर करेल. ते पॅक ऑफ 3 येतं, पॅक ऑफ 5 पण येतं, एज ग्रुप्स येतात, तुम्हाला कोणत्या एज ग्रुपमध्ये घ्यायचं तसं घ्या. बॉय, गर्ल, पिंक, ब्ल्यू असं सुद्धा येतं. सो आय टू पिंक हे घालत नाही ती, आम्ही खूप स्ट्रगल करतो. मी रजा जेव्हापासून आले तेव्हापासून स्ट्रगल करते की ॲटलिस्ट ती आत्ता थोडं घालेल तर तिला यूज टू होईल. बट लेट सी. सो धीस शिल्ड इज काय म्हणू शकतो, सेफ आहे ना, फेस शिल्ड सेफ आहे थोडंफार तरी, ॲटलिस्ट क्वालिटी डायरेक्ट ब्लू जो असतो तो नाही आहे. हे बघा, हे असं आहे, हे पिंक आहे. सो तुम्ही ब्ल्यू जर बॉय असेल तर ब्ल्यू घेऊ शकतात, मी लिंक सुद्धा शेअर करेल. एनिवेज लेट्स गो, कारण त्याला सुद्धा लेट होत आहे क्लिनिकसाठी, अँड आमची बॅग सुद्धा रेडी आहे. जसं मी आधी सुद्धा बोलली, इव्हन इफ यू आर गोइंग फॉर 1 or 2 डेज, जर तुमच्याबरोबर बेबी असेल तर खूप सारा सामान असतो. सो मी कट शर्ट करून माझे तर कपडे कमी घेतलेत, पण तिचे जास्त घेतलेत. अँड येस, नाव वी आर लिव्हिंग, ऑफकोर्स आमचा मास्क राहिलाय. ही जी छोटी बॅग तुम्ही बघताय, ही आम्ही कुठेही असू तिथे घेऊन जातो. यात सगळं नायसाचं मेडिसिन आहे, ती फक्त उचलायची आणि घेऊन जायची. थर्मोमीटर, मेडिसिन, जे नाही लागत ते सुद्धा कॅरी करायचं, जसं इमर्जन्सी किट असतं. सो बेबीचं सगळं काही मेडिसिन त्यात आहे, सर्दी, खोकला, ताप, सगळं काही. ती फक्त बॅग आम्ही उचलतो अँड वी जस्ट लीव. अडकलं आणि सनीने मला दिलाय नवीन मास्क, जो मला बिलकुल आवडला नाहीये, बिकॉज सोच सारखा आहे, बट इट्स ओके, बिकॉज हे आपल्याला आपल्या सेफ्टीसाठी घालायचं आहे. ते कसं दिसतं, का दिसतं, तेवढा विचार नाही करायचा, मॅचिंग वगैरेचा पण विचार करायचा नाही. हे सर्वात सेफेस्ट मास्क आहे, N95 इज द मास्क. N95 आणि ते पण N95 ला जिथे इथे नंबर आहे, हा जो नंबर आहे मॅटर करतो, ते दोन्ही नंबर्स पाहिजे असतात. ओके, सो दिस इज द सेफेस्ट, बिकॉज हे इकडनं पॅक करून जातं, इकडनं सगळीकडनं पॅक आहे. स्ट्रगल चालू आहे इकडे. हे खूप आधी जर तुमचं बेबी 2-3 मंथ असेल ना, तर आतापासूनच सवय लावा, कारण हे खूप डिफिकल्ट आहे. बघा, अजिबात ऐकत नाही कोणी.
सो आई आणि फाल्गुनीसाठी हा कम्प्लीट सरप्राईज आहे. त्या लोकांना माहित नव्हतं मी येणार आहे. आम्ही आता बोलणं सोडून दिलंय कारण थकलो आम्ही सांगून सांगून. नाही ना नाही तुझ्या आईला नाही सर मोठी झाल्यावर येणार ना नाही सर. काय खाणार तुम्ही? नाही सर काय खाणार? काय जेवणार? कोणता भाऊ कोणता भाऊ खाते? कोणता भाऊ खाते तू? नायसा खाते खिचडी. कोणी बनवली आज खिचडी? आजीनी. कशी खाते? आवडली तुला? सो ही खिचडी आहे मूग डाळीची. मूग डाळ ना? हिरवी मूग डाळ. आणि आम्ही सुपर एक्सायटेड आहोत खायला ऍज युजुअल. फटाफट का चला चला पटापट पटापट. हे जे आहे हे तुम्हाला इझिली अवेलेबल मिळतं रेडी टू कुक. रेडी टू कुक नाही एक्झॅक्टली, खिचडीवालं जे आपण दाल खिचडीसाठी मिळतं. राईस आणि डाळ मिक्स असते त्यात. ती फक्त आपण आपल्या खिचडीसारखी बनवायची. हे ना नायसा एवढं मोठा मावशी किती मोठा घास देते दाखव. मावशी बाईतच देते जास्त. बाय 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 कोणाला बाय करते? बाय बाय करते. चिचू मोरा चिचू मोरा चिचू रामजी हुशार पोरगी सग येत तुला चिचू मला करता येत टाळ्या वाजत येत. नायसा फुल एन्जॉय करते है ना नायसा. मावशीची नेल पॉलिश हा तोडायला घेतलीये तू? नो 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 खूप जोरात पाऊस आहे. सो फायनली इट्स 12. आईचा बर्थडे आहे आणि आम्ही दोघी ऍक्च्युली कम्प्लिटली विसरून गेलो कारण झोपायला चाललेली मी गुड नाईट चालली. सो कम्प्लिटली काळू काळू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे आजी. बोल आजीचा बर्थडे. हॅपी बर्थडे बोल. पहिला अंबरनाथून आलाय अगो. आम्ही तर झोपायला चाललेलो.
काय करते नायसा? चपाती चपाती करते. कोण आला? नायसाच मामा आला. ऑनलाईन क्लास आहे का तुझा? बघा नायसाचा मामा छोटू मामा त्याला अजिबात चैनच पडत नाही. हाय कर त्याला नुसतं नायसेला भेटायचंय. अभ्यास ए तुझी एक्झाम आहे ना मग कोण आणि इथे येऊन अभ्यास करणार आहे नायसा सोबत? अगोबाई फक्त रेड करायचे पेन्सिल रबर पण आणले. अगोबाई सगळं खिशात घेऊन आलाय मामा. ही आहे वियांची आई माझी काकी नायसाची आजी छोटी आजी. अरे नायसा तू किती चपाती खाल्ली? शिशी शी दीड एवढं लागायचं. हिच्याकडे बघून कोण बोलेल ही आजी आहे. अभ्यास करते कुठे? नायसा कोण आलं? बाबा नायसा बघा किती खेळणी मिळाले आज नायसाला मामाचे. बाप रे. सो बर्थडे गर्लनी मस्त जेवण बनवलंय. काय बनवलंय आई? हे सुक मटण आणि हे त्याच ग्रेव्ही काय वेगळं आहे. झणझणीत रस्सा आणि सुख मटण आणि बाजरीची भाकरी विथ सलाड आणि आमची नायसा बघा रडते. काय पाहिजे तुला? भाकरी खाते तू? ए बा भाकरी का घे. ए बा भाकरी का पापा घे. वा पापड तळू का ग? नाही नायसा हा आज बर्थडे गर्लनी सगळं जेवण स्वतःने बनवले नो हेल्प कारण काय फाल्गुनीची पण इअरिंग होती जसं तुम्ही तिला बघू शकताय ब्लॅक अँड व्हाईट. ऍडव्होकेट इन ब्लॅक अँड व्हाईट. असं झालंय आता तू टेस्ट कमी खाल्लंय एकदा. मला तर आवडते कोल्हापुरी स्टाईल. हो का? असं ते खात चुरून खात मामा कसं नायसाला चॉकलेट खायला देते नायस बघा. माझे सुपर एक्साइटेड चॉकलेट खाते ना. बस बस नुयन तर अडकणार बाळा. बस झालं नायसा तर काय पूर्ण पण खाईल बाळा. तू खाऊन टाक खाऊन टाक खालो कर. 1 2 3 गो. उष्ट खा. अगो बाई उष्ट काय खा.